राज्याचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अजितदादा पवार यांची अकोले येथे साहित्य सभा होती। त्या सभेमध्ये बँकेच्या निवडणुकीमध्ये काही प्रश्न किंवा काही शब्द सावंत साहेबांना अजितदादांनी दिले होते, त्याचं उत्तर विचारण्यासाठी सावंत साहेब अजितदादांच्या व्यासपीठावर जाणार होते असं त्यांनी जाहीर केलं। आणि आता बाजीराव शेठने सांगितल्याप्रमाणे इथल्या लोकप्रतिनिधीने पोलीस प्रशासनावर दबाव आणला आणि सावंत साहेबांना अटक केली। त्या अटकेचा निषेध करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत। कारखान्याच्या सभेच्या प्रचाराची ही सभा नाही, त्यामुळे 5 वाजले तरी काय त्याचा फरक पडणार नाही। आपली ही निषेध सभा आहे, तसा कायदेशीर अर्जसुद्धा आपण त्यांना दिलेला आहे। या सभेच्या निमित्तानं चालेल नाही, आपल्याला कोणी अटक करत नाही। त्या सभेच्या निमित्तानं अजितदादांना प्रश्न विचारू नये म्हणून सावंत साहेबांना अटक झाली। अजितदादा येत असताना आम्ही अजितदादांना प्रश्न विचारण्यासाठी त्यांना थांबवलं, अजितदादांना विचारलं, दादा गेल्या वेळेस तुम्ही अकोल्याला आले होते तेव्हा म्हटले होते मी धोतर फिरेल, आज तुम्ही धोतर नेसायला आलेत का कशाला आलेत? दादांनी मला सांगितलं माझं काय चुकलं मी काय करू, म्हटलं दादा जेने भावनेचा विचार करा आणि परत जा, ही सभा तुम्ही घेऊ नका। तुम्ही ज्या व्यासपीठावर चाललात त्या व्यासपीठावर अकोले तालुक्यातील सर्व वैचारिक दिवाळखोरी झालेले पुढारी असते, अकोले तालुक्यातील सगळे व्यभिचारी पुढारी समोरच्या व्यासपीठावर आहे। दादा म्हटलं तुम्ही असं कसं काय म्हणता, म्हटलं तुम्ही जेव्हा व्यासपीठावर जाल त्यावेळेस तुमच्या एका बाजूला अजित नवले असतील, दुसऱ्या बाजूला मधु नवले असतील, तिसऱ्या बाजूला महेश नवले असतील, चौथ्या बाजूला सुरेश नवले असतील, पाचव्या बाजूला कोण आणखी एक नवला इथं नवले असतील, भाऊ पाटील नवले असतील, यांना संध्याकाळी एका ताटात फक्त जेवायला सांगा। हे सगळे नेवले एकत्र जेवले तरी समजायचं वैचारिक दिवाळखोरी झालेली नाही, वैचारिक व्याभिचार झालेला नाही। अजित नवले मधुकरचं तोंड पाहत नाही, मधुकर नवले भाऊ पाटलाचं तोंड पाहत नाही, आणि आज हे सगळे एकमेकांवर आलेली मंडळी आहे। अशोकराव भांगरे ते यांचं तोंड पाहत नाही, आमदाराला मध्ये शिवाय द्यायचे, विजयराव वक्तवरे वसंतराव मनकर आमच्याबरोबर होते, आता म्हणते बार यांचं वाटलं होईल, इकडचे विचार 4 महिन्यात बदलून तिकडे गेलेले आहेत, कारभारी उघडले शांताराम गळूस अहो कायमपर कालपर्यंत पिचड साहेबांनी प्रत्येक संस्थेमध्ये कम्युनिस्टांना एक उमेदवारी दिलेली आहे, यांना उमेदवारी दिली दिली नाही, बिन याचं मांडवामध्ये हे मंगलाष्टकं म्हणतात, यांचा नवरी नाही नवराही नाही मंगलाष्टकं चालू आहेत। असे सगळे दिवाळखोर वैचारिक दिवाळखोर कशासाठी एकत्र झाले, तर अगस्ती कारखान्याचा लचका तोडण्यासाठी एकत्र झालेले। अजितदादांनी एक फार सुंदर संदेश आज अकोल्याच्या मतदारांना दिला, त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं, त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की 8300 हे तुम्ही या कारखान्याचे मालक आहात, तुम्हाला कोणत्या मंडळाला निवडून द्यायचं हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, हे अजितदादांनी सांगितलं, पण यांची सुपारी घेऊन आलो आहे म्हणून मलाहीसुद्धा तुमचं थोडंफार वाजवावं लागणार आहे, म्हणून मी वाजवतो। त्यांनी सांगितलं मी कारखाना चालवतो, माझा कारखाना कर्जमुक्त झालेला आहे, तुमचा कारखाना कर्जमुक्त व्हायला पाहिजे होता, तुमचा कारखाना कर्जमुक्त व्हायला पाहिजे होता। आमचे गायकर साहेब प्रत्येक सभेत सांगतात 10 वर्ष पिचड साहेबांनी कारखान्याकडे पाहिलंच नाही, अख्खा कारभार मी केला। दादा खरोखर वैचारमन्न कारभार केलेला आहे,
50 कोटीचं 356 कोटी झालेलं आहे. हा प्रश्न तुम्ही व्हाईस चेअरमनला विचारला पाहिजे. दादांनी आणखीन सांगितलं की साहेबांचं वय झालं, साहेबांनी थांबायला पाहिजे. दादा तुम्ही शरद पवारांचं उदाहरण दिलं, म्हणले मोठे साहेब आता वय झालं बाजूला आहेत. अहो मोठे साहेब कारखान्यावर आहे, वसंतदादा इन्स्टिट्यूटवर आहेत, खासदार आहेत, नाही रेत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत, राहिले सगळे कुस्तीचे अध्यक्ष आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, फुटबॉल साहित्य संघाचे बी अध्यक्ष आहेत, राहिले सहिलं टपरीधारक संघटनेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत. एवढी पदं तुमच्या साहेबाकडं हे वय झालेलं असताना सुद्धा आमच्या साहेबाकडे काहीच नाही. त्याने आणि एक उल्लेख केला, ते म्हणले साहेबाने कॉलेजवर कॉलेज दुसऱ्यांनी काढलं आणि ते त्यांच्या नावावर करून घेतलं. साहेबांनी त्यांच्या नावावर करून घेतलं नाही आणि काय करायचा, बळजबरीनं राजीनामा घेतला. त्यांचाही राजीनामा घेतला नाही, त्यांच्या सगळ्या 4-5 पंटरांनी राजीनामा दिलेला आहे. आणखीन त्यांनी काय सांगितलं साहेब, त्यांनी आणखीन सांगितलं मी माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही संस्थेची चौकशी करायला लावली नाही. त्यांनी फडणवीस साहेबांचं पत्र वाचून दाखवलं. फडणवीस साहेबांचं पत्र काय वाचून दाखवलं की या 2-3 पद संस्थेची चौकशी झाली पाहिजे तातडीने. मी म्हटलं साहेब अजितदादा नुसती चौकशी नाही झाली पाहिजे, आर्थिक गैरव्यवहार झाले असतील तर त्या आर्थिक गैरव्यवहाराचं पाहता येईल, व्यवहार कुणी केले, पैसे कुणी खाल्ले, काय झाले. पण काही पतसंस्थेमध्ये नोकरी करणाऱ्या बायाच फरार झालेल्या आहेत, याचा सुद्धा शोध दादा घ्यावा लागणार आहे. म्हणून चौकशी लावलेली, पैसे जाऊ द्या, पैसे येतील, पण आमच्या आया बहिणी तिथे पळवल्या गेलेल्या आहेत, याचं उत्तर अजितदादा तुम्ही देणारच का नाही या लोकांना. आणि म्हणून पिचड साहेबांना काय कमी केलं होतं, त्यांनी अजित पवारांना आणि शरद पवारांना सोडलं. पवार साहेब आणि अजितदादा, इंदिरा गांधीने तुम्हाला काय कमी केलं होतं, वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसला दादानी तुम्हाला काय कमी केलं होतं, तुम्हाला कुणीच कमी केलं नव्हतं. तुम्हाला सांगतो जेव्हा सोनिया गांधीच्या परकीय नागरिकत्वावर मुद्दा निर्माण झाला आणि संताप पार्टी निर्माण झाली, संगमा तारीख आणि पवार हे फुटले आणि संताप पार्टी जेव्हा निर्माण झाली त्यावेळी पिचड साहेब या पक्षात सामील होणार नव्हते. पिचड साहेब केरळला निघून गेले, तुम्हा पोरांना माहीत नसेल, पद्मशिव पाटलांनी त्यांना जाऊन इथं आणलं आणि 19 आदिवासींचे आमदार पिचड साहेबांबरोबर तुमच्याबरोबर आले, म्हणून शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस जर पिचड साहेब काँग्रेसमध्ये गेले असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पिचड साहेब असते आणि पवार घराण्याचं नावसुद्धा महाराष्ट्रात शिल्लक राहिलं नसतं. तुमच्यासाठी पवार साहेब एवढा त्याग केला आहे पिचड साहेबांनी, काँग्रेस पक्ष सोडला आणि 19 आदिवासीचे आमदार तुमच्याबरोबर घेऊन आले, म्हणून आज पवारांचं नाव गावागावात येते. नाही तर तुमची पवार कवच संपली असती, संताप पार्टी कधीच संपली असती. आणि म्हणून या वैचारिक दिवाळखोरांच्या प्रचारासाठी दादा आलेत, त्या दादांचा आम्ही निषेध करतो. तुम्ही आलात म्हणून आमच्या सावंत साहेबांना अटक झाली, परंतु या तालुक्यातली जनता उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे ज्यांनी हे कृष्णकृत्य केले आणि ज्यांना कारखाना गळंकृत करायचा आहे ह्या अकोल्यातल्या सगळ्या व्यभिचारी पुढाऱ्यांना ही जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो. आणि आता परवा दिवशी मतदान आहे, सगळ्यांनी जागृत राहावं आणि सावंत साहेबांचा आणि पिचड साहेबांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी, तालुक्यातली ही लुटारी डोळी ह्या तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी आपण सर्वांनी छत्रीच्या चिन्हावर मतदान करावं एवढीच विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.